श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज तुम्हाला मी सगळ्यांना थेट मुंबई ते अक्कलकोट या ठिकाणी घेऊन जाणार आहे, आणि ते सुद्धा जगदंबा या ट्रॅव्हलने। हो मंडळी, आपण जाणार आहोत सगळे मिळून एकत्र अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला। तर आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा, कारण माझा जगदंबा ट्रॅव्हलने प्रवास होणारच आहे। तर तिकडे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन तुम्हाला नक्की दाखवीन। तिकडे व्हिडिओ शूटिंग करण्यास अलाउड आहे की माहीत नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं सगळं करेन। तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, चॅनलला नवीन भेटले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा। तर आजच्या या अक्कलकोटच्या प्रवासामध्ये आहे ना, माझ्यासोबत असणार आहेत माझा मित्र म्हणजे आपली सबस्क्राईबर भाऊकी महेश कांबळे, आणि त्यांच्यासोबत माझा संपूर्ण प्रवास होणार आहे थेट अक्कलकोटपर्यंत। तर झालं काय माहिती का, माझी बस आहे ना थेट सायनवरून आहे, त्यामुळे सायनला जावं लागेल आणि बुकिंग तिकडून आहे सायन ते थेट अक्कलकोटपर्यंत। तर आता आम्ही पोचलो, म्हणजे माझ्यासोबत आता महेश कांबळे, ज्याच्यासोबत मी जाणार आहे थेट अक्कलकोटला, आणि आता आम्ही पोचलो सायन स्टेशनच्या वरती, कारण माझी बुकिंग आहे ना आमची ती इथून सायनवरून होणार आहे, पटेल बुकिंग कुठून आहे तर त्यांच्याकडे जातो आणि तिकडून आम्हाला गाडी पिकअप करणार आहे। आज रविवार आहे ना, त्यामुळे खूप गर्दी आहे, अक्षरशः ट्रेनचे मेगावलोक पण आहे ना, ट्रेन पण खूप उशीर आहे, जवळजवळ 15-20 मिनिटांची ट्रेन आहे। आणि माझी जी ट्रेन होती ना ती 7:44 काही, हां 7:44 ट्रेन होती, मला लवकरच निघालो, कारण असं गाडीचा टायमिंग आहे ना हे जगदंबा ट्रॅव्हलचा 9:45 झालं आहे, पण ते बोलले ठीक आहे 9:00 गाडी येते, म्हणजे लवकर गेलं परवडलं, कारण माझा हा पण मित्र होता आणि भांडूप पण आला आहे, तर भांडूपच्या टेंबी पडा बघून आला आहे। टायमिंग दिलेला आणि बरोबर 8:50 गाडी आली आहे, आणि टाइमच्या हिशोबाने ठीक आहे, ओके 5/5 रेटिंग जगदंबा ट्रॅव्हल्सने आज माझा प्रवास होणार आहे। आपला जो मित्र आहे ना विकी, त्याला उल्फ विकी म्हणतात, महेश कांबळे, आणि गाडी थांबली आहे आता सायनला। बघा इथे आपले ड्रायव्हर जात आहेत, इथे पण त्यांचे सपोर्टिंगला। तुमचं नाव काय? श्रीकांत। कुठले तुम्ही? अक्कलकोटचे तुम्ही दादा? अक्कलकोट, जे संपूर्ण अक्कलकोटचे आहेत। तर आता आमची सीट भेटलेली आहे, सीट नंबर D आणि F, एकदम मस्तपैकी स्लीपर आमचे अप्पर बर्थ आहेत, खालोवर बर्थ नाही, आणि अप्पर बर्थ बसायला पहिल्यांदा प्रवास करणार आहे आणि तो अनुभव मी सगळा तुमच्यासोबत शेअर करेन। तर आता आम्ही बसलो आहे जेवायला, आणि जेवायला बघा आमच्यासोबत काय काय आहे। महेशने आणले तर भाऊ वडापाव, भांडूपचे सुप्रसिद्ध भाऊ वडापाव, आणि वडापावची क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे, आणि मेन बात म्हणजे गरम गरम आहे, जवळजवळ एक तास झाला ना आणून, एक तास झाला आणि गरम गरम आहे। आणि इथं मी आणलेला छोटासा, मम्मीने खूप प्रेम भरून दिले मॅगी बनवून, खरं तर मॅगी आणली आहे, आता मॅगी कुठल्या अवस्थेमध्ये ते बघूया जरा। हां हां, मॅगी मॅगी सुकली आहे सगळी मॅगी, पण ठीक आहे टेस्ट करून बघूया कशी लागते। नॉर्मली आपण सूप लागतं याच्यामध्ये थोडं, तुला आताच नाश्ता जसं जेवण करून घेऊया, कारण कसं माहिती का गाडी हॉटेलला थांबणार आहे, पण कुठे हॉटेल साई दरबार, थेट मुंबई पूर्ण एक्सप्रेस हायवे आहे ना तो संपल्यानंतर, जो आपलं फूड कोर्ट हॉटेल लागतं ना त्याच्यानंतर हॉटेल साई दरबार आहे, तर म्हटलं कधी 12-1 वाजतील तर आताच खाऊन घेऊया, जेवण करून घेऊया, कारण नंतर 12 टायमिंग नसतो कधी जेवणाचा, ते झोपायचा टायमिंग असतो आमचे। तर जगदंबा ट्रॅव्हलचा जो रूट आहे ना तो बोरीवलीन गाडी सुटते, बोरीवलीनंतर मग पुढे मग कांदिवली, त्यानंतर मालाड, आणि असं करत करत थेट बँड्रा सायन आणि
वाशी भांडूपून गाडी जात नाही, भांडूप साईडने गाडी जास्त जात नाही, या सगळ्या सायन वाशी चेंबूर ह्या साईडने, आणि मग मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडते. काय काय माहिती का, आधीच्या गाड्या आहेत ना ज्या जुन्या जुन्या, त्या मुंबई पुणे जुना हायवे तिथून जायच्या, आणि आता थेट इथून जो एक्सप्रेस हायवे आहे ना त्या साईडने जातात. तर छान प्रकारे माझी सीट भेटली आहे डी नंबर, आणि एका साईडला भेटली आहे सिंगल बर्थ आहे, सिंगल अप्पर बर्थ. इकडे शांत प्रवास होणार आहे, कुठलं टेन्शन नाही, एका साईडला शांतपणे. दरवेळी आपला ना सेटिंगने प्रवास होतोच, कायम होतो, पण आज पहिल्यांदा झाला आहे स्लीपरने. आणि अप्परचे जे वरचे पाड असेल बघायला ते खूप भारी आहेत. दरवेळी आपण सीटवर बसून बघायचो, पण आज पहिल्यांदा असं वरून पाहायला मिळतं आहे. आ हा जबरदस्त, खूप भारी, एक नंबर. आपले दादा आहेत, पाणी वाटतात, पाणी वाटव, आणि इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट. धन्यवाद. बघा हे पाण्याची बॉटल, एवढ्या साईजमध्ये तुम्हाला पाणी मिळेल जगदंबा या ट्रॅव्हल्समध्ये. ते जेवढे पॅसेंजर आहेत ना ते सगळ्यांना विचारतात पाणी पाहिजे का, आणि मग पाणी देतात तुम्हाला. फायनली 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 गाडी आता पोचलेली आहे हॉटेलला, हॉटेल साई दरबार, जे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सोडलं ना त्याच्या पुढे आहे. आणि आमच्यासोबत ज्या ट्रॅव्हल लागलेत ना त्या म्हणजे जगदंबा लागलेलीच आहे, त्यासोबत श्री साई आत्माराम, आत्माराम वैभव लक्ष्मी. तर आता आपण जाणून घेऊया जगदंबा ट्रॅव्हल्सबद्दल काही गोष्टी. जगदंबा ट्रॅव्हल JT जे संपूर्ण मुंबई ते अक्कलकोट अशी सेवा देतात. 2x1 AC स्लीपर डेली सर्व्हिस गाडी आहे. एक गाडी रिटर्न मुंबईवरून तर एक गाडी रिटर्न अक्कलकोटवरून. त्यानंतर गाडीच्या आतमधले फीचर्स पाहिले तर संपूर्ण 2x1 AC स्लीपर गाडी आहे. त्यानंतर तुम्हाला चार्जिंग पोर्ट मिळतो, त्यानंतर पाण्याची बॉटल स्पेशल मिळते म्हणजे गाडी जे मालक आहेत ना जगदंबा ट्रॅव्हल्सचे त्यांच्याकडून, आणि तुम्हाला चादर झोपायला दिली जाते. पण मी तर म्हणतो बेस्ट पडेल की तुम्ही घरून आणा झोपण्यासाठी चादर, तो ऑप्शन बेस्ट पडेल. तर आमच्यासोबत दादा, तुमचं नाव सांगा. करण पाटील. करण पाटील, कोणती गाडी तुमची? वैभव लक्ष्मी ट्रॅव्हल. आणि यांच्या व्हिडिओमध्ये स्टेटस बघितला की गिरवा ट्रॅव्हलचा म्हणजे पूर्ण ओव्हरव्ह्यू केला, जे इमर्जन्सी एक्झिट आता यांच्या मुलांना बघितला, खूप बरं वाटलं भेटून. आता गाडी कुठे आहे तुमची वैभव लक्ष्मी? अच्छा, त्या साईडला एकदम कोपऱ्यात आहे. हां, म्हणजे श्री साई आत्माराम आहे ना त्याच्या बाजूलाच आहे. वा वा, बरं वाटलं भेटून. कुठे गाडी आहे तुमचा? कोल्हापूर. कोल्हापूर गडिंग्लज. वा वा वा, एक नंबर, बरं वाटलं भेटून. हो येऊया ना, चला आऊया. गाडी पुढून आणि मागून दोन्ही साईडने एअर सस्पेन्शन आहे, पण बेसिकली जे अप्पर सीट आहेत ना त्यांच्यासाठी काय नाही, गाडी अशी चालूच असते. फक्त कालचे जे लोअर बर्थ आहे ना त्यांना कम्फर्टेबल आहे, त्यामुळे आम्ही कसं बुक करताना आहे ना लोअर बर्थ पूर्ण फुल झालेल्या, आमचा प्लॅनिंग तोच होता लोअर बर्थ, पण अप्पर बर्थ भेटले ठीक आहे चालेल. सिंगल साईडला आम्ही दोघं, मग सिंगल साईडला मी जिथे आहे त्याच्या मागे महेश बसला आहे. नंतर गाडीचा जो पूर्ण बघितला तर चेसिस आहे ती म्हणजे भारत बेंची, आणि त्याचा कोच आहे तो सतलेज कोच. मुंबई ते अक्कलकोट हे टोटल डिस्टन्स आहे ते म्हणजे 450 किलोमीटर. आणि ह्या जगदंबा ट्रॅव्हलची जी फ्युल कॅपॅसिटी आहे म्हणजे आपलं हे डिझेल टाकी, ती जवळजवळ 350 लिटरची पूर्ण टाकी आहे. 1:10 बाकी आहेत, आणि यावेळेत आपण मुंबई पुणे हायवेच्या याच्यावर उभे राहून व्लॉग बनवतोय. जवळजवळ ह्याच्या आधी माझे जेवढे नाईट व्लॉग व्हायचे ना ते सगळे 11:00 आधी व्हायचे, म्हणजे गाडी निघायची हॉटेलवरून. पण पहिल्यांदा हॉटेल साई दरबारमध्ये येऊन असे रात्रीचेच व्लॉग बनवतोय. त्यानंतर आता गाडी जो सुटेल इथून हॉटेलवरून ते मग नंतर गाडी आतमध्ये जाणार, आणि नंतर मग हडपसर, त्यानंतर मग पुणे सोलापूर जो हायवे आहे ना गाडी पकडून जाणार थेट अक्कलकोट. तर गाडी जस्ट निघाली आता हॉटेलवरून, आणि कामी काय खाल्ले नाही, पण काय खाणार एवढं रात्रीच्या वेळेस, तर मस्तपैकी झोपतो. आणि त्यानंतर गाडी पुढे जाणार पुण्यावरून
हडपसाच्या ठिकाणी आणि हडपसून मग पुणे सोलापूर जो हायवे आहे त्यासाठी येणार. आता मग झोपी मस्तपैकी आणि उद्या भेटूया ते पहाटे. सुप्रभात मंडळी, वाजले ठीक बरोबर पहाटेचे 5:30 आणि आता आम्ही तांबडोळी लांबोटी या ठिकाणावरून जिथून जवळपास 16-20 किलोमीटर अंतरावर आहे आणि सकाळची चहा एक नंबर कॉम्बिनेशन. हां, सोलापूरचा चहा का बोलता? लांबोटी चहा. हां, लांबोटी चहा एक नंबर. थोडंच होत आम्ही पुढे सोलापूरला आणि त्यानंतर आमचं 7:30 टायमिंग येतो म्हणजे अक्कलकोटला. तुम्ही चहा एन्जॉय करा. वा बाई वा, सकाळच्या वेळी कॅबिन मधून प्रवास करायचा जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे आणि त्यामध्ये स्पेशल म्हणजे सोलापूरची सकाळ. हा 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 हा, एकदम तगडा नाद खडा. जगदंबा या ट्रॅव्हलचे दोन्ही पायलट आता माझ्यासोबत बसलेले आहेत. ज्यांनी गाडी बोलवली ते पुणेपर्यंत चालवली, पुणे पास होईपर्यंत या साईडला बसले आहेत. त्यानंतर पुणे पास झाल्यानंतर आता कंटिन्यू हे आपले दादा चालवत आहेत. तुमचं नाव काय? हां, चित्तूर. आणि तुम्ही पण सोलापूरचे का? अक्कलकोट. अरे वा, एक नंबर. आणि ही सोलापूरची सकाळ. हा 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 हा, एक नंबर. तर आम्ही पोचलो आता अक्कलकोटला स्वामी समर्थ मंदिरच्या इथे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने खूप छानसा असा झाला प्रवास झाला. बरोबर 7:00 झाले, गाडीचा टायमिंग होता 7:30, 10 मिनटं गाडी अगोदर आली. आता इकडे राहण्याची काय काय सुविधा बघूया आणि मग आपण दर्शनासाठी जाऊया. श्री स्वामी समर्थ मंडळी, वाजले ठीक सकाळचे 8 आणि आम्ही सक्सेसफुली स्वामींच्या आशीर्वादाने पोचलो इथं अक्कलकोटला. आणि आता मी यात्री भुवन म्हणून थांबलेलो इथे, यात्री भुवन रूम घेतलेला आहे आणि रूममध्ये फ्रेश विश होऊन आंघोळ वगैरे करून झाली आहे माझी. आता फक्त आम्ही वाट बघतो कधी स्वामींच्या दर्शन झाला. काही खाल्लेलं नाही आहे, पहिले आम्ही स्वामींचं दर्शन घेणार आणि मग काय ते खाणार. मी जिथे थांबलो आहे ना, यात्री भुवन ते बघा, ह्या ही बिल्डिंग आणि आमची जी रूम आहे ना त्या साईडला आहे. म्हणजे इथे लगातार तुमचे हे भेटतात जे स्वामी भक्त आहेत ना, लांबून लांबून प्रवासासाठी किंवा विश्रांतीसाठी ते इथे येऊ शकतात. यात्री भवन आहे आणि त्याच्याच समोर आहे ते म्हणजे गणपतीचं मंदिर आहे इथे ह्या साईडला. श्री स्वामी समर्थ नवसाचा शमी विघ्नेश्वर गणेश मंदिर ह्या साईडला. तर ह्या साईडला पुढे आलात ना गणपती मंदिर आहे ते, तर पुढे पार्किंगची सोय आहे. जे ज्यांच्या प्रायव्हेट करतात ना इथे आरामशीर ते पार्किंग लावू शकतो बघा ह्या साईडला.
आणि इकडे अजून एक स्टे निवास आहे ते म्हणजे यात्री निवास. हे बघा आम्ही आधी इथे गेलो होतो पण इकडे थोडं काम चालू होतं म्हणून आम्ही पुढे गेलो यात्री भवनकडे. दोन्ही साईडला ठिकाण आहेत, तुम्ही ते जाऊन स्टे करू शकता. हे बघा माझ्या समोर जी गली दिसते आहे ना ती तुम्हाला दर्शन घेऊन जाईल थेट आत्मे मंदिरात. आणि सरळ जाऊन फक्त लेट मारायचं की तुम्हाला स्वामींचं मंदिर मिळेल. भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सत जननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. मंडळी स्वामींचं दर्शन झालं, खूप छान पद्धतीने झालं. तिकडे व्हिडिओ शूटिंग करण्यास अलाउड नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण जाण्याचा जो मार्ग आहे तो तुम्हाला नक्की दाखवू शकतो. स्वामींकडे जाण्याचा मार्ग गल्लीमधून आहे जो आता तुम्ही पाहू शकता. भरपूर सर तुम्हाला इथे आणि हां स्वामींकडे जायचं असेल तर फुलं वगैरे भेटतात, नारळ भेटतात, कोटी बनायचं आणि मंदिरात काही गर्दी नाही. आरामशीर दर्शन झालं, 5 मिनटात शांत उभे राहून दर्शन झालं. त्यासाठी स्वामींचे खूप खूप आभार, त्यांनी त्यांच्या दर्शनासाठी आम्हाला इथे आणलं. महेश आणि माझी आधी भेट झालेली होती तेव्हा तो ॲक्च्युली कराडचा आहे, तर तो बोलला होता की मी कायमचं जाणार कराडला. तर म्हटलं कुठे ते फिरून येऊ कुठेतरी आउटसाईड वगैरे म्हणजे मुंबई साईडला. तर म्हटलं कुठे फिरण्यासारखं आहे, मी तर फक्त माझा प्रवास कोकणपर्यंत होतो. तर तो बोलला की आपण एकदा अक्कलकोटला जाऊया का. मला अक्कलकोटला मी कधी गेलो नाही, खरं सांगतो मी कधी आलो नव्हतो. फक्त आम्ही जे टी व्हीवरती म्हणा किंवा फोटोवरती किंवा व्हिडिओमध्ये बघतो तेवढं अक्कलकोट, बाकी कधी आलो नव्हतो. तर त्यासाठी महेश तुझा खूप खूप आभार, ह्याने आयडिया सुचवली मला की आपण दोघे अक्कलकोटला जाऊया. बाकी इतर ठिकाणी जाऊ शकतो आपण कधी, पण हे एकमेव ठिकाण आहे जिथे स्वामींचं दर्शन आणि स्वामींचा बुलावा आला तर लगेच मी होकार दिला. एका क्षणाची वाट नाही बघितली आणि खूप बरं वाटलं. त्यासाठी मी पहिलं महेशचं खूप आभार मानतो का त्यांनी मला आयडिया दिली आपण अक्कलकोटला जाऊया आणि मी सुद्धा तयार झालो. तर माझा पण असा प्रयत्न होता की मी तर दर्शन करेनच, पण जे जे अक्कलकोटला नाही आले स्वामींचं दर्शन नाही घेतलं इथे, तर मी हा एक छोटासा प्रयत्न त्यांना दाखवण्याचा. पण आता होतं का माहिती का, आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास किंवा फोटो घेण्यास मनाई आहे, पण आजूबाजूचे जे परिसर आहेत ना ते तुम्हाला नक्की नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. दर्शन झालं, छानपैकी दर्शन झालं, सुंदर झालं. आणि आता मी बसलो नाश्ता करायला मंदिराच्या बाहेर. नाश्ते भरपूर दुकानं आहेत नाश्त्याची, म्हणा मेंदूवडा, उत्तप्पा, वडापाव, समोसा, चहा इत्यादी काय काय. त्यांच्या आतमध्ये कॅन्टीनसुद्धा आहे, कॅन्टीनमध्ये बसून तुम्ही आरामशीर नाश्ता करू शकता. बाहेर बसतो जरा थोडं नाश्ता करून घेऊया. तर आता स्वामी समर्थांच्या इथे अक्कलकोटला आलोच आहोत, तर पुढे जाऊया जरा. ते म्हणजे स्वामी समर्थांचे परम भक्त चोरप्पा महाराज आणि त्यांचं घर पुढेच आहे, जास्त नाही, 1 ते 1.5 किलोमीटरच आहे. आणि त्यांच्या घरातच समर्थांनी आपली समाधी घेतली होती. म्हणजे चोरप्पा महाराजांची इच्छा होती की त्यांनी आपल्या घरातच समाधी घ्यावी. चला तर मग जास्त वेळ नको तर तिकडे जाऊया. या ठिकाणी ना महाप्रसादगृह आहे, म्हणजे टायमिंग आहे 2:45 ते 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते 11. अक्कलकोटला ज्यांना यायचं असेल ना, ऑलरेडी जे येऊन गेले त्यांना माहिती असेल कुठल्या रस्त्याने यायचं, कुठल्या वेळेने यायचं आहे,
पण जे कोणी नवीन येणारे असतील म्हणजे याच्या तिकडे आले नाही तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा. कारण कसं माहिती का, जर तुम्ही ट्रेनने आलात ना तर तुम्हाला दोन स्टेशन आहेत ते म्हणजे सोलापूर आणि अक्कलकोट रोड. सोलापूरपासून म्हणजे सोलापूर स्टेशनपासून हे जे मंदिर आहे ना स्वामी समर्थांचं ते बरोबर 40-45 किलोमीटर आहे आणि अक्कलकोट स्टेशनपासून ना तुम्हाला 10 किलोमीटर अंतर पडेल. म्हणजे ओव्हरऑल फिगर आपण 10 पकडलं आहे, ॲक्च्युली 7-8 किलोमीटर होतं पण आम्ही 10 पकडलं आहे. आणि जर तुम्ही ट्रॅव्हलिंगने आलात तर तुम्हाला थेट जिथे मंदिर आहे ना तिकडे गाड्या येतात थेट, ज्यामध्ये जगदंब ट्रॅव्हल, त्यानंतर आकांक्षा ट्रॅव्हल, सिंडिकेट, सिद्धनाथ या ट्रॅव्हल येतात. आणि जेव्हा इथे खूप गर्दी असते ना तेव्हा फक्त जगदंब गाडी पुढे येते, बाकीच्या गाड्या आहेत ना मागे थांबवतात, जास्त लांब नाही मागे थांबवतात. फक्त जगदंब गाडी असेल ना किंवा जगदंबा कुठल्या गाडीचं नाव असं जगदंबा म्हणून, कारण सांगतो तुम्हाला एक्सपेरिमेंट, कोकणातली ट्रॅव्हल आहे ती म्हणजे जगदंबा, तर त्या गाडीचं इथे पॅकेज लागत ती गाडी आलेली, तर तेव्हा जगदंबा नाव बघून गाडीला इथे सोडलं होतं. त्यामुळे जगदंब ट्रॅव्हलने प्रवास करा मी तर म्हणतो. खूप छान सर्विस आहे त्यांची, कम्फर्टेबल सर्विस आहे आणि रिझनेबल जो रेट आहे म्हणजे त्याची तिकीट ती 800 रुपयामध्ये, आमचा 800 रुपये प्रवास झाला, दोघांचा 1600 मध्ये, 800 रुपयामध्ये आम्ही सायनपासून ते अक्कलकोट थेट मंदिर आहे ना तिथपर्यंत प्रवास झाला. त्यानंतर आम्ही ते रूम स्टे केला, ह्याचं जे भाडं आहे ते थोडा म्हणजे दोघांसाठी असेल कॉस्टली असेल पण एखादं फॅमिली आली म्हणा 4-5 जणं किंवा 7-8 जणं तर कम्फर्टेबल आहे, 800 रुपये परवडतं. त्यानंतर तुम्हाला जवळच हे आहे काय ते मंदिर आहे आणि मंदिराचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर गुरुवारच्या ठिकाणी, गुरुवारी स्वामींचा दिवस असतो त्यामुळे खूप गर्दी असते. अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी यायचं असेल ना तर तुम्ही गुरुवारी येऊ शकता, ऑब्व्हियसली गुरुवारी समर्थांचा दिवस पण थोडी गर्दी पण असते, त्यानंतर सॅटर्डे संडे गर्दी असते. आणि मधल्या वेळेस तुम्ही आलात सोमवार मंगळवार नंतर मग बुधवार शुक्रवार या अशा ठिकाणी आलात ना गर्दी कमी मिळेल. अगदी आम्ही जेव्हा गेलो ना 5 मिनटात दर्शन झालं आणि मनाला खूप बरं वाटलं. पुन्हा एकदम नाव घेतो म्हणजे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. खूप छान दर्शन झालं, पहिल्यांदा मी ते आलो. त्यानंतर आजूबाजूचे परिसरसुद्धा फिरलो, खूप छान बरं वाटलं, एकदम जुन्या काळातले दिवस आठवले. जे आता सिरियल चालू ना टीव्हीवरती जय जय स्वामी समर्थ, जसे ते त्यांनी जो बनवले सेट सेम अगदी तसंच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्ही आतमध्ये गेलात तर. आता मी आलो प्रसादला, दुपारी 12:15 ते 3 वाजे चालू असतो प्रसाद, तिथं आलो आम्ही. आता आता माझ्यासमोर आहे प्रसाद आणि ते आम्ही तसं ग्रहण करतो आहे श्री स्वामी समर्थ. तर मग मंडळी अशा प्रकारे आजचा हा संपूर्ण प्रवास झाला, म्हणजे काल आम्ही सायन ते अक्कलकोट असा जगदंब ट्रॅव्हल्सने प्रवास केला आणि त्यानंतर इथे येऊन लगेच आवाजावर करून स्वामींच्या दर्शनाला गेलो, दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग स्वामींचे ते प्रसाद आहे ना ते ग्रहण केलं. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगाच. पण जे स्वामी भक्त असेल त्यांनी जरूर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे कमेंट करा. व्हिडिओ तुम्ही लाईक केला डिसलाईक केला काही फरक पडत नाही, पण कमेंट मात्र जरूर करा. चला तर मग आता पुन्हा भेटूया अशा नवीन व्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. चॅनलला नवीन भेटले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.